मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेदचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 2 दिवसाचा रानभाजी महोत्सव सुरू आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी 9 वाजता सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, दक्षिण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापक सचिन चौरे, अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. दिलीप स्वामी म्हणाले, शहरी नागरिकांना रानभाज्यांची माहिती व्हावी, त्याचप्रमाणे बचत गटांना उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध व्हावे या दुहेरी भूमिकेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या खायला मिळतात, परंतु शहरी भागामध्ये या भाज्या क्वचितच मिळतात. सोलापूरकरांना अतिशय चांगली संधी आहे, या 2 दिवसात येऊन रानभाज्यांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अभियान व्यवस्थापक चौरे यांनी सोलापूरकरांनी या महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आपण उमेद अभियानाच्या वतीने 24 आणि 25 ऑगस्ट रोजी 2 दिवसीय रानभाज्या व खाद्य महोत्सव आयोजित केलेला आहे. उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील बचत गटांचे स्टॉल आपण लावलेले आहेत. सदर भाज्या खरेदीसाठी व तसेच रानभाज्यांची टेस्ट करण्यासाठी आपण सोलापूरकरवासी यांना आवाहन केलं होतं, कारण ग्रामीण भागात रानभाज्या उपलब्ध होतात परंतु शहरातल्या लोकांसाठी रानभाज्या उपलब्ध होत नाही. त्यामुळेच माननीय शिवसाहेबांनी, माननीय पी डी सरांनी त्यांच्या संकल्पनेनं हा महोत्सव चालू केलेला आहे. आज आपण त्याचं प्राथमिक स्वरूपात उद्घाटन केलेलं आहे आणि उद्या संध्याकाळी आपण त्याचा समारोप करणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी तांदुळसा, पाथरी, चिघळ, आघाडा, गोळ, माठ, कडवंची, कुंदराची भाजी, कुरडू, शेवग्याच्या शेंगा अशा अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध असून याच ठिकाणी चुलीवरच्या भाकरीसोबत भाज्या खाण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे.